झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी स्वप्नील सूर्यवंशी। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। राज्य सरकारनं तात्काळ वाढीव मदत करावी, राणा जगजित सिंग पाटील यांचं विधान। पूर्व सूचना न देता शेतीचा विद्युत पुरवठा नांदेडमध्ये बंद। नांदेड जिल्ह्यातील गोंडजेवलीच्या केळीला पंजाब चंदीगडची मागणी। विविध मागण्यांसाठी परभणी प्रभाग क्रमांक 12 मध्ये ठिय्या आंदोलन। वाहून गेलेल्या बसमधील तिघांना वाचवण्यात यवतमाळमध्ये यश। आता पाहूयात सविस्तर बातम्या। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कळंब आणि उस्मानाबाद तालुक्यात पाऊस जास्त झाल्यानं तेरणा आणि मांजरा धरणातून मोठा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावाचं आणि शेताचं मोठं नुकसान झालंय। राज्य सरकारनं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाप्रमाणे निकष बदलून मराठवाड्यालाही तात्काळ मदत करावी, तसेच गतवर्षीचा विमा आणि यावर्षीचा 100% विमा द्यावा अशी मागणी भाजपा आमदार माजी राज्यमंत्री राणा जगजित सिंग पाटील यांनी यावेळी केली आहे। वेगळी काळजी आहे हे ऑनलाईन, जो पीक विम्याच्या बाबतीत ऑनलाईन करण्याचं आहे त्या बाबतीत मला आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना भगिनींना आवर्जून सांगायचं आहे, ऑनलाईन करणं शक्य होत नसेल। बऱ्याच ठिकाणी आता वीज नसणार आहे, फोन चार्ज करता येणार नाही, आपण सरळ तलाठी किंवा कृषी सहायकाकडे आपला अर्ज द्यायचा लेखी आणि त्याची पोच घ्यायची, तेवढं केलं तरी पुरेसं आहे। आपल्या महसूल यंत्रणेला या बाबतीतल्या सूचना मी आधीच दिल्यात आणि कुठे काही अडचण आली तर आमच्यापर्यंत या, परंतु त्याची चिंता आता तुम्ही करू नका। सरसकट 100% नुकसान झालं आहे हे समजूनच अनुदान आणि नुकसान भरपाई आपण मिळवून घेणार आहोत। महावितरण वीज कंपनीनं कोणतीही पूर्वसूचना न देता शेतीचा विद्युत पुरवठा बंद केल्यानं या भागातील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाळासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बारड ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलाय। मागील काही दिवसांपासून शेतकरी नैसर्गिक संकटांनी हैराण असतानाच आता हातातोंडाला आलेल्या सोयाबीनसह ऊस, केळी, हळद या पिकांना मोठा फटका बसलाय, तर नदी नाल्या शेजारील अनेक पिकंही वाहूनही गेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हलाखीची बनलेली असताना शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली सापडलाय आणि त्यातच महावितरण वीज वितरण कंपनीनं सक्तीनं वीज बिल वसुली मोहीम सुरू केली आहे। शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता शेतीचा विद्युत पुरवठा बंद केल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 1 ते 2 तास रास्ता रोको करत जर महावितरणनं पूर्वसूचना न देता विद्युत पुरवठा बंद केला तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भोकर विधानसभेचे नेते तथा उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारडकर यांनी यावेळी महावितरणला दिलाय। शेतकऱ्यांच्या संदर्भात महावितरणच्या विरोधात होत घातलेल्या रस्ता रोको बारड येथे सर्व हा कुठल्या राजकीय पक्षाचा रस्ता रोको नव्हता, सर्व शेतकरी बांधव म्हणून आम्ही हा रस्ता रोको केला। महावितरण कंपनीने आमच्या तालुक्यामध्ये जो वीज कनेक्शन तोडण्याचं जो काम केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आम्ही वेळ 8 दिवसापूर्वी त्यांना विनंती केली, निवेदने दिले, परंतु महावितरण कंपनीनं हेतुपुरस्कर डोळे झाक करून शेतकऱ्यांचे व ग्रामपंचायतचे वीज कनेक्शन तोडले। त्या संदर्भामध्ये हा आजचा रास्ता रोको होता, त्या रास्ता रोकोमध्ये आम्ही प्रशासनाला सूचना केली, यापुढं जर असे जर तुम्ही शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे जर प्रश्न जर तुमचे विजेसंदर्भातले जे प्रश्न आपण हाताळले नाही, शेतकऱ्यांना जर न्याय दिला नाही, यापुढे आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला। गौतम कांबळे, झूम ऑन न्यूज, नांदेड। या वर्षीला केळीला भाव कमी असल्या कारणानं आणि केळीवर आलेल्या व्हायरसमुळं केळी ही कवडी मोल भावात विकले जाते, त्याचबरोबर गोडजेवली येथील केळीला पंजाब चंदीगडची मागणी आहे। मात्र पंजाब चंदीगड येथील व्यापाऱ्यांनी केळीवर आलेल्या व्हायरसमुळे केळीची छाटणी करून केळी घेऊन जात असल्यानं शेतकऱ्यांना उर्वरित केळी ही उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे। केळीच्या लागवडीपासून ते आतापर्यंतचा खर्च पाहता केळी उत्पादक शेतकऱ्यांना देखील चांगलाच फटका बसत असल्याची माहिती येथील केळी उत्पादक शेतकरी विष्णू नानासाहेब बिराजदार यांनी दिली आहे। आमचा माल सरसकट नेण्यासारखा जरी असला परंतु लोकलचे जे व्यापारी आहेत ते अतिशय कमी दराने शेती केळीची मागणी करत असल्यामुळं जे चंदीगडला जाणारा माल आहे ते व्यापारी जे म्हणजे मनमानी पणामुळं त्यांनी बरेचसं आमचं केळीचे छाटणी करून माल आमचा भरपूर वाया जात आहे आणि तो माल आम्हाला फेकून द्यावा लागत आहे।
यामुळे सुद्धा आमचं बऱ्यापैकी नुकसान होत आहे। तरी आमची सर्व केळी व्यापारी म्हणजे उत्पादकांची आम्हाला शासनाचा अशी विनंती आहे की बाबा आम्हाला काहीतरी शासनातर्फे आर्थिक सहकार्य आम्हाला लाभावं। गौतम कांबळे, झूम ऑन न्यूज, नांदेड। परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील कृषी कॉलनी, मुनिम कॉलनी येथील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था आहे। रस्त्यांची दुरावस्था झाली असून नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन चालावं लागतं। कित्येक नागरिकांना अपंगत्व आलं असून सतत होत असलेल्या पावसानं नागरिकांना अनेक समस्यांना तोंडही द्यावं लागतंय। रस्ता दुरुस्ती करून देण्यात यावी याकरिता येथील नागरिकांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख माणिक पोंडे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला। मनपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। महिलांनी मनपामध्ये ठिय्या मांडला होता। संतप्त महिलांनी सहाय्यक आयुक्त रणजित पाटील यांना आपल्या समस्याही सांगितल्यात आणि निवेदनही दिले। या आंदोलनामध्ये माणिक पोंडे, संजय चोपडे, विकास गवाणे, मोहन टाक यांच्यासह महिला देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। शिवसेनेच्या वतीनं परसावत नगर च्या पुढे असलेल्या कृषीनगर म्हणून कॉलनी प्रभागातील जनतेच्या रस्त्याच्या समस्येसंदर्भात आम्ही या ठिकाणी या माझ्या प्रभागातील सर्व महिला सर्व पुरुष मंडळी आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेला आमच्या ज्या समस्या आहेत या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की मागील 30 ते 35 वर्षापासून हा एरिया डेव्हलप झालेला आहे। हा एरिया एन ए असून पूर्ण घरपट्टी भरणारे लोक या भागामध्ये राहत असतात। तरीसुद्धा या महानगरपालिकेच्या वतीनं मागील 30 वर्षापासून रस्त्याची सुविधा या ठिकाणी दिलेली गेली नाही। सय्यद खिजर, झूम ऑन न्यूज, परभणी। उमरखेड जवळून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुसद मार्गावरील दहागाव नाल्यामध्ये हिरकणी बस ही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे। बस नांदेडवरून नागपूरला पुसद मार्गे जात होती। या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेतली। वाहून गेलेल्या बसमधील तिघांना वाचवण्यामध्ये यश आलंय तर एक मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागलाय। वाचलेले प्रवासी हे तेलंगणा पुसद येथील आहेत। अजूनही बसमध्ये चालक, वाहक आणि प्रवासी अडकून पडलेत। त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कळंब आणि उस्मानाबाद तालुक्यात पाऊस जास्त झाल्यानं तेरणा आणि मांजरा धरणातून मोठा विसर्ग सुरू आहे। त्यामुळं या नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला असून कळंब तालुक्यात 27 आणि उस्मानाबाद तालुक्यात 6 जण अडकल्याची माहिती प्रशासनाला मिळाली। त्याप्रमाणे काही नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेरही काढलंय तर काहींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तेर ग्रामीण रुग्णालयामध्ये पाणी शिरल्यानं येथील रुग्णांना मंगल कार्यालयात हलवलं असून नागरिकांनी वाहत्या प्रवाहाकडे जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे। तुम्हाला अडचण काहीच नाही ना, आता की अडचण असेल काही ते सांगा क्लिअर। आता सध्या इव्हॅक्युएट केले, ते झालं विषय प्रश्न, बॉटल्स मध्ये पूर्ण पाणी ते पण इव्हॅक्युएट केले। आता सध्या सगळे मंगल कार्यालय अडचण आपली काही आता आहे का तेवढं सांगा इमिजिएटली। नाही, इमिडिएट धोका नसेल तर आपण बघू आणि पेशंट सगळे आता सिव्हिलला शिफ्ट करू, मी सीएस ना सांगितलं, त्यामुळे इथेही कोणी आलं तर शिफ्ट करून घ्या, बाकी आम्ही करतो। वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलंय। ओबीसी जनगणना झालीच पाहिजे आणि ओबीसी लोकांना आरक्षणापासून वंचित ठेवणारा केंद्र आणि राज्य शासनाचा वंचित बहुजन आघाडीतर्फे घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला गेलाय। ओबीसी जनगणना झाली पाहिजे आणि आमच्या मागण्या मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील जिल्हाध्यक्ष यांनी दिलाय। एकीकडे केंद्र शासन आणि राज्य शासन ओबीसी समाजाला फसवण्याचं काम देखील करत आहे असा आरोपही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांनी केला आहे। काय मागणे आहे, कशासाठी आंदोलन करणार आहे? ओबीसीची राष्ट्रीय जनगणना करणार नाही असं सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारनं शपथपत्र दिले, त्या शपथपत्राच्या विरोधात आज वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याला इथं आम्ही तीव्र आंदोलन करत आहोत की ओबीसींची ही जनगणना झालीच पाहिजे। हे आम वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन हा महाराष्ट्रभराचं आंदोलन आहे। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसींची जनगणना झाली पाहिजे याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन आम्ही करत आहोत। प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्या कार्यालयासमोर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलंय। या आंदोलनामध्ये 300 ते 400 शेतकरी उपस्थित होते। साखर कारखानदार यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करत तब्बल 65 कोटी रुपये थकबाकी ठेवली आहे। जवळपास 3000 शेतकऱ्यांची ही रक्कम असून आम्ही गेल्या 8 महिन्यांपासून प्रशासनाला विनंती करतो आहोत की आमची उर्वरित रक्कम आणि FRP त्वरित देण्याकरिता आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन देखील केलं असून प्रशासन आमच्या मागण्या मान्य करत नाही आहे। तरी आज आम्हाला लेखी पत्र दिल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही असं
शेतकऱ्यांनी यावेळी सांगितलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं वातावरण असताना शेतकऱ्यांची फसवणूक होते, आम्ही दाद तरी कोणाकडे मागायची अशा संतप्त प्रतिक्रिया देखील शेतकऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिल्या आहेत. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही असं देखील या संतप्त शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. दुष्काळाचं सावट असून हे कारखानदार शेतकऱ्यांना फसवत आहेत. हे जे FRP देतो म्हणतात ह्याला शेतकऱ्यांना, पण शेतकऱ्यांना FRP देत नाहीत. त्याच्यामध्ये 21 शुगर सायखेडा, रेणुका शुगर पात्री ह्या कारखान्यांनी जे शेतकऱ्याची याच्यामध्ये जे फसवणूक केलेली आहे त्याबद्दल आम्ही इथं आयुक्तालयावर आलेलो आहोत. जर यांनी जर आमच्याविषयी जर काही जर नाही दखल जर घेतली तर आम्ही इथंच थांबणार आहोत जोपर्यंत हे आम्हाला पत्र देणार नाहीत आणि आमचं सन्मान करणार नाहीत, आमची रक्कम आमच्या खात्यामध्ये टाकण्यास भाग पाडणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाहीत. नागरिकांना तात्काळ मदत मिळावी याकरिता पोलीस विभागातर्फे डायल 112 महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा कक्षाचं जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं. भंडारा जिल्ह्यामध्ये MERS 112 ही कार्यप्रणाली कार्यरत झाली आहे. महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा डायल 112 या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर भंडारा येथील नियंत्रण कक्षामध्ये सदरील कॉल जोडला जाईल आणि ज्या क्षेत्रातील पोलीस स्टेशन अंतर्गत तो कॉल असेल त्या पोलीस स्टेशनशी तात्काळ संपर्क साधून संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी संबंधित व्यक्तीची जी काही अडचण आणि समस्या असेल ती तात्काळ 15 मिनिटांच्या आत सोडवली जाईल. याकरिता अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज असलेलं वाहन प्रत्येक पोलीस स्टेशनला उपलब्ध करून देण्यात आलं आहे. MERS डायल 112 ही प्रणाली कार्यान्वित झालेली आहे. महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम आहे. 112 डायल वरती कॉल केल्याच्या नंतर या कंट्रोल रूममध्ये नंबर आल्यानंतर या ज्या आपल्या व्हेकल्स आता आपण बाहेर बघितलेल्याच असतात त्या व्हेकल्स त्या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असतील. कॉल गेल्याच्या नंतर इमिडिएटली इथून त्यांना कॉल जाईल. GPS त्या गाड्यांच्यावरती लावलेला आहे, त्याच्यामुळे ज्या व्यक्तीने कॉल केलेला आहे ज्याला गरज आहे त्याला तात्काळ 15 मिनिटाच्या आत रिस्पॉन्स मिळेल, जेणेकरून त्याची काही समस्या असेल अडचण असेल ती दूर करता येईल. अशा प्रकारे अत्याधुनिक ही प्रणाली सुरू झालेली आहे. थँक्यू. आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत सभासद आणि ऊस उत्पादकांसाठी प्रतिवर्षीप्रमाणे दीपावलीनिमित्त गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार संचालक मंडळ सभेत झालेल्या निर्णयानुसार गट आणि गाववार साखर वाटपाचं नियोजन केलं आहे. त्यानुसार शुक्रवार 1 ऑक्टोबर ते बुधवार 13 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेमध्ये 20 रुपये प्रति किलो या दरानं गावोगावी साखर वाटप करणार असल्याची माहिती कारखान्या चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिले. गर्दी कमी करण्यासाठी गावोगावी साखर वाटपाचं प्रमाण विचारात घेऊन सलग 2 ते 3 दिवस वाटपाचं नियोजन केलं आहे. तरी वरील नमूद तारखेला सभासद आणि ऊस उत्पादक बांधवांनी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून साखर घेऊन जाऊन सहकार्य करावं असं आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केलं आहे. डॉक्टर अतुल साबळे, झूम ऑन न्यूज, आंबेगाव. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. राज्य सरकारनं तात्काळ वाढीव मदत करावी, राणा जगजितसिंग पाटील यांचं विधान. पूर्वसूचना न देता शेतीचा विद्युत पुरवठा नांदेडमध्ये बंद. नांदेड जिल्ह्यातील गोंडजेवलीच्या केळीला पंजाब चंदीगडची मागणी. विविध मागण्यांसाठी परभणी प्रभाग क्रमांक 12 मध्ये ठिय्या आंदोलन. वाहून गेलेल्या बसमधील तिघांना वाचवण्यात यवतमाळमध्ये यश. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.